मुलांनो, आज काय आहे माहिती आहे तुम्हाला? आज आहे नागपंचमी. आपला भारत देश विविध संस्कृती व परंपरेने समृद्ध असा देश आहे. आपल्या खूप साऱ्या रीतीपाती सण उत्सव यामागे खूप मोठी अशी शास्त्रीय परंपरा आहे. श्रावण महिना म्हणजे सणांचा राजा. श्रावणात खूप सारे सण उत्सव साजरे होतात. म्हणूनच आपली आजी पंजीआजी म्हणायची, पोळा आणि सारे सण झाले गोळा. तर श्रावण महिन्यातल्या श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी श्रीकृष्णाने कालिया नागाचे मर्दन केले. नाग हा शंकराच्या गळ्यात असतो, गणपतीच्या पोटावर बांधलेला असतो आणि श्री विष्णूंचे शयनासन आहे. तसेच नाग हा शेतकऱ्यांचा मित्रसुद्धा आहे. नागाविषयी कृतज्ञता व्यक्त करताना आपण आपल्या शाळेत नागपंचमी साजरी केली. या दिवशी वारूळाची पूजा केली जाते. दूध लाह्या पुटाणे यांचा नैवेद्य दाखवला जातो. मुली बायका झिम्मा फुगडी खेळतात, पिंगा घालतात, उंच उंच झोके बांधले जातात झाडाला आणि झोके खेळतात, मेहंदीसुद्धा काढतात. पण बरं का मुलांनो, नाग आणि साप वारूळात जरी राहत असले तरी वारूळ बांधण्याचे काम मुंग्या करतात. म्हणूनच आपण म्हणतो, आयत्या बिळात नागोबा. साप किंवा नाग छोटे मोठे किडक खातात, उंदीर खातात व शेताचे रक्षण करता. आणि आपली परंपरा आहे, जो आपल्याला मदत करतो त्याचे आभार मानायचे. मग तो लहान असो, मोठा असो, माणूस असो किंवा प्राणीपक्षी असो, थँक्स तर म्हणायलाच हवे. आपल्या प्रिन्सिपल मॅम भुजबळ मॅडमनी छानपैकी वारूळाची अशी पूजा केलेली आहे आणि आम्ही तुम्हा सर्व मुलांना खूप मिस केलेलं आहे. मुलांनो, तुमची आई आजी उद्या नाग नरसोबाचं एक छानसं पिक्चर लावतील, त्याची पूजा करतील, तर ते नीट पाहायचं. त्याच्यात जीवतीचं चित्र आहे, नाग नरसोबाचं चित्र आहे, नागा कालियामर्दन श्रीकृष्णाने केलं ते आहे. आणि उद्या घरी नागपंचमी साजरी करायची. करणार ना मग सगळेजण नागपंचमी साजरी? आणि हा व्हिडिओसुद्धा पाहायचा आहे.